मुंबईतल्या नालेसफाई बाबत शिवसेनेला टार्गेट केलं जात असून नालेसफाईचे प्रस्ताव शिवसेनेनं कधीच थांबवले नव्हते, तर प्रस्ताव आणण्यास प्रशासनानंच उशीर केल्याचा आरोप स्थायी समिती सभापती कृष्णा विश्वासराव यांनी केलाय. भाजपला घेऊनच स्थायी समितीच्या बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर केले जात असताना अशा बातम्या कोण पुरवतं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच येत्या पावसाळ्यामध्ये मुंबईतील पाणी साचणाऱ्या सखल भागांमध्ये 6 पंप बसवण्यात आले असून यातून एका सेकंदात 6,000 लिटर पाणी बाहेर फेकलं जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यामध्ये पाणी भरणार नसल्याची माहितीही त्यांनी दिली. भाजपला खरं तर आमच्यावर ढकलण्याचं काही कारण नाही आरोप. खरं तर गेले 15 वर्ष हे आमच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आणि प्रत्येक विषय ज्या ज्या वेळेला स्टँडिंग कमिटीमध्ये विषय पास झाले त्यावेळेला भाजपचे नगरसेवक आमच्या बरोबरच होते. मी फक्त शिवसेनेने हा प्रस्ताव सगळे पास केलेले नाही आहेत आणि गेल्या वेळेचा जो प्रस्ताव 8 नंबरचा तोही नॉट टेकन केला, तेही त्यांच्या सांगण्यावरच नॉट टेकन केला. परंतु आज आमचं नाव येतं आहे की फक्त शिवसेनेमुळे संपूर्ण म्हणजे धारावीचा नाला भरलेला आहे असं काही नाही आहे. शिवसेना नेहमीच तळागाळातल्या लोकांसाठी काम करते आणि नाले हे सफाई व्हायलाच पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची अपेक्षा.